नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्याजवळ एक चांगला उपाय आहे पैसे कमावण्यासाठी। टेलिग्रामवर जगदंब ऑप्शन अँड इंडेक्स नावाचं चॅनल आहे, ज्यावर तुम्ही फ्रीमध्ये जॉईन करून ॲडवाईस कॉल घेऊ शकता। आणि ते लोक आपल्याला फ्रीमध्ये ॲडवाईस कॉल देतात, माहिती देतात की कुठं ट्रेडिंग करायची, कुठल्या इंडेक्समध्ये पैसे लावायचे आणि कुठून पैसे कमवायचे, ही सगळी माहिती तुम्हाला फ्रीमध्ये मिळते। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही त्या लिंकवर जाऊन चॅनलला जॉईन करू शकता। नाहीतर टेलिग्राम जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही जगदंब ऑप्शन अँड इंडेक्स नाव सर्च करून तुम्ही डायरेक्टली त्या चॅनलवर भेट देऊ शकता। तर हे सगळं फ्री होणार आहे, तर तुम्ही तिथे जॉईन व्हा आणि पैसे कमावण्याचा एक साधा आणि सरळ उपाय आहे, तुम्ही तिथे ते यूज करू शकता। खरं सांगायचं म्हणजे मी सुद्धा ते यूज केलेलं आहे आणि खरीच त्यामध्ये आपला फायदा होणार आहे। तर तुम्ही नक्की जा, जॉईन व्हा, लाभ घ्या। झाले सजची हे वधूवर आता बायकोनं तर साऱ्या जीवनात आग लावून टाकली माया, कपडे मले धुवायला लावते, बायको करून पस्तावा येऊ राहिला मले सारा। विजय, हा विजय ऐका घरी, विजय, विजय, हो विजय, कोणी गेलं गेलं काय? नाही मी असं काही नाही। मग काय एवढं जोरान दरवाजा आपतो करायला? विजय आहे का घरी? उद्याचं काम आहे ना, ते बोलायचं होतं। आहे का तो घरी? दिसत नाही का? कामी आहे ना, कपडे धुवून राहिला ना। वय घरी मग येतो, काम झाल्यावर चालला मोठा तिथं। दोन मिनिटं खेळायचं होतं। झालेच नाही का कपडे धुवून? अजून बाकीचे काम व्हायचे आहे ना, धुवा पटापट। करूनच राहिलो ना, झाले होते जात, थोडेसेच राहिले दोन। बायको घरात जीवच गेल माया। गेला माया बिनीच्या बायकोन दाखल हाकलून गेलं, आम्हाला बोलायचं होतं अर्जंट। एवढ्या जोराने दरवाजा वाजवत असते का बे? तुला माहित नाही का घरी बिना स्पीकरचा भोंगा आहे म्हणून? बिना स्पीकरचा भोंगा मले तर नाही दिसला रे। अबे मी माया बायकोची गोष्ट करून राहिलो। अबे का मले माहित होतं काय ते बायको बिना स्पीकरचा भोंगा आहे म्हणून? अबे आरामाने बोल, चुडेल ऐकत नाही तर। अबे इथे येईन का ऐकायले? अबे तिचं सांगता नाही येत काही, ती कुठून कधी कुठे येते काही सांगता नाही येत। कटाईन गेलोय मी तिले। केलं का लगन? येन प्रेमाची बायको पाहिजे तुले? अबे आवाज उराला आली तर नाही? कसा झाले काही जे तू? अबे सारा गाव तुला वाग म्हणे, वाग पुरी गँग तुला वाग म्हणे, तू आमच्या गँगीतला वाघ होता वाघ। आता पाहिजे कसा झाला तू? फुसफुस नाही डुकणार का झाला तू? अबे लेका काही नको बोलले का, अगोदरच एवढा बिमार आहे तू अजून बिमार करशील का मले? बस इथं गेले ते दिवस, आता बायको वागीन आहे आणि वाघिनी समोर वाघाचं काही नसते चालत, अशी झाली आहे माझी हालत। पाय बरले का त्या बायकोच्या नादात मी कवी होऊन गेलो, तू विचार नाही करू शकत एवढा तर्रास आहे मले। बरं जाऊ दे कामाचं बोल। कामाचं राहू दे, तू मला पहिले सांग तू कपडे धुवून राहिला होता ना? नाही बे मी कुठं कपडे धुवून राहिलो होतो? मी पाहिलं तू कपडे धुवून राहिला होता, बायको सही धुवून राहिला तू। नो म्हणजे त्या सगळं पाहिलं? हो पण तू कपडे पण धुवून राहिला। अबे काय सांगू लेका, ते सगळं झालं माय उतू आलेल्या प्रेमानं, लग्नाच्या अगोदर मॅथिले असंच म्हणलं होतं का तू स्वयंपाक करजो
आणि मी नाही का कपडे धुईन. तर तिने एवढं सिरियस घेतलं का तो कपडे धुवायचा कॉन्ट्रॅक्ट माईकडेच लागला. पण सगळ्याचे कपडे धुवा लागते. मी बोललो तर ती बोलते पहिले काय असं म्हणलं होतं म्हणते असं असते प्रेम करशील प्रेमाची बायको चालते ना. आता तू बाबाच्या मतानं करतो. मी तर करतोच बाबाच्या मतानं. तू काय सांगू किती पत्ता तुले लय आहे लय म्हणे म्हणे पहिले लग्न जाग तर आपलं लग्न झाल्यावर तू कामाला जात जाशील. मी ती वाट पाहत राहीन. मग तू कामाचे पैसे आणशील तर मी ते पैसे जपून ठेवीन. तू पाणी भरशील तर मी ते पाणी जपून ठेवीन. हो का? आणि मी पण तू जेव्हा स्वयंपाक करत राहशील ना तेव्हा मी कपडे धुत जाईन. हो का रे? हो तू एवढे कामं करशील तर मी एक काम नाही करीन का? मग बरं जाऊ दे. तू पाणी भरत ना ते पाणी जपून तू वापरते ना. जपून? हो बेल्लाय जपून वापरते. पाय माइकडे नाही इकडे पाय. राशिया घरी आहे का? हो काय झालं मोठे काय म्हणत? हो राणीच्या घरी नाव ठेवणार राणीच्या पोरीच. येशील का पाहिणे म्हणाले? येते का तुले दाखव बरो म्हणून. आले हा नंदा घरी पाळणा. हो हो येते 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 का? मी नाही येत मग कोणी? येजो येजो. काय येजो? अर्ध्या घंट्याने येजो. पण तिथे जेवण आहे ना. येजो जेवण करायला. पाळणा म्हणजे आणि जेवण करू. येजो. काय अम्मा अर्धा घंटा तर झाला. माई छप्पन तर लस भरली आहे. आताच तर कमी भरलं होत. पाणी कुठे गेलं राशे? काय बाय ते कमीलत ना. पाणी भरलं होत. पाणी गायब झालं पूर्ण. धुतली मी चप्पल. चप्पल ला खराब झाली होती. अहो तर कमील भर पाण्यानं चप्पल धुतली का त्या? तिने काही कदर आहे का? नाहीये एवढ्या मेहनतीनं पाणी भरून राहिलो त्या चप्पल धुवासाठी कमील भर पाणी उकडलं. चप्पल ला जेवढी भरली होती तर मग? अहो पण डबे भरत ही धुणं होते ना. घ्या घ्या पाणी भरा चुपचाप. Oh no. कामाचे पैसे तर एवढे जपून वापरते ना. अबे इकडे काय पाहू राहिला? इकडेच तर पाहून राहिला. तू अजून म्हणजे इकडेच पाय. इकडे पाहून राहिला. आता इकडे नाही पाहिलं. आता इकडे पाय. एवढे जपून पैसे वापरते. पाय ताई. मी विजेचा ठेकेदार आहे. त्याने भेटायला आलो. थांबा तिथं बोलावून आणतो. अहो तुमच्या ठेकेदाराला भेटून येते. ले जा. ठेकेदार घरी आला? हो. अरे मले ह्या तालात पाहिजे तर कसं? अरे मालक
तुम्ही इकडे कसे काय? अरे आज कामाचे पैसे भेटले म्हणून तुला द्यायले आलो. ह्या तुझे अवतार काय? काही नाही, आपलं काम शाही आहे. मस्त कूलर मध्ये झोपलो होतो म्हणून ते झोपीना असं झालं. काय पवरेल तू? जाण पाणी घेणे दे ना. Oh no. काही नाही, ते तिच्या हाताला लागलंय ना थोडस म्हणून ते तशी करते. तशी लय चांगली आहे माझी बाई. हो दिसूनच राहिली ते. घे तुझे पैसे कामाचे. मोजून घे, 4000 आहे. 500 कमी आहे. 500 बरोबर झाले तू. काय बरोबर? ठीक आहे, उद्या येतो मग. ईर कोणाची आपल्याले? हा हो ठीक, येतो मग. हा दराचा ओढून घेजा. काय भाऊ राहिले जाणं? काय पैसे? कोणते पैसे? हे मालकान दिलेले पैसे. मालकान मला नाही दिलेले पैसे. दिले नाही दिले. हे काय? मागचे पैसे तुला दिले कामाचे, आता तुला देऊ का? मला कोणाला द्या? बोलले का मागचे दिवस? हो त्या मागच्या दिवसा पाहिजे म्हणून तर एवढं गोत्यात फसलाय मी, नाही तर एवढं नसतं ऐकलं म्या. घ्या पटकन, मार्केटात जायचंय, तयारी करा. हो माझ्या कामाचे पैसे आले का तुला मार्केटात दिसते? झाली का गाई तुली? एक मी दरू काय त्या काय घेऊन दिली असते एखादी. चल मॅडम, चला इकडे 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 इथं काही नाही. मले कोण आवाज देऊ राहिला? ओह नो, आम्हाला साडी किती मस्त आहे. दादा ही साडी किती कशी दिली? ते घ्यान ते 1050 होते, हे घेते 1300 रुपये. बरं बरं ठीक आहे दादा, अजून साड्या एका साडीच्या दुकानात गेली का लावून का बूच? आता आजच कामाचे पैसे भेटले ना दादा. हे कशी दिली? 1600 रुपये. एवढी महागाजी आमच्या नागपुरात किती स्वस्ती स्वस्ती भेटते. नागपुरापेक्षा इथं स्वस्त आहे दादा. हे तर लस माग झाली. ठीक आहे ना, व्यवस्थित लावून दे. काय एवढ्या साड्या पॅक करून राहिली का? काय घरी का दुकान टाकून राहिली का साडीच? काय म्हणत? साडी कुठं आहे? तिथं तर साडीच नाही. का तिचं तसं एकही साडी नाहीये? काय दाखवली मला? मी गंमत करून राहिली होती. हो का? एवढे घेतल्या काय? 4 घेतल्या त्या. एवढे? हो. मग ते पुरी वाट लागणार आहे पैशाचे. कितीच्या झाल्या? 6000 झाल्या बा. 6000? 6000 रुपये कुठून देतात त्याला?
है ना मायापाशी त्याजवळ तर 4,000 रुपये मी काढले ना तुमच्या खिशातून 2,000 रुपये मा खिशातून 2,000 गाव काढले ते आता साडी नाही दाखवून राहिली होती का तेव्हा मा खिशातले पैसे काढले ना मा खिशातले पैसे काढले ना अहो ते तर राहू दे मा खिशातली 2,000 रुपये काढली ना मी मासाठी लावून ठेवले होते कोणतं पाप केलं काम आहे अशी बायको भेटली चल लवकर घरी पटकन बायकोले तर एवढं कटायलं का डोकसं घेऊ शकते वाटते जोऱ्यानं डोकसं घेऊ नाही फायदा नाही माझ्या डोकसं फुटन झाली बाप्पा बाबा एवढी गेली का शॉपिंग लूट मले तू सारा मी कामाला जात जाईन तू साड्या घेत जा फक्त घरचा काही ताल नाही काही नाही बर जाऊ दे तू कामाला जातो ते बायको वाट नाही पाहतो काय हा वाट तर लय पाहिजे ते माई लवकर घरी आला पाहिजे म्हणते अशी वाट पाहत राहते ते माई वाटच तर पाहिली पाहिजे घरी ते बायको तरी वाट पाहिजे अबे पण ते वाट कायच्यासाठी पाहिजे हे माहित आहे का तुले नाही इकडे पाय इकडे पाय काय म्हणतो पप्पा कुठे गेला माणूस तो आलाच नाही कामावरून किती वेळ झाला वाट पाहून राहिली आलाच नाही कुठे गेला तो आजी नो पप्पा हे कोण एवढी हसून राहिली जीव जीव घेण का काय एवढा वेळ लागत असते का बघ थकून गेली मी वाट पाहू भाऊ किती वेळची वाट पाहून राहिली आलीस नाही हा तुला खरीच लय आठवण आहे का माई काहून आहे पण स्वयंपाक व्हायचा आहे ना कांदे चिराचे आहे भाजी भाची आहे पोळ्या भाची आहे मग जाणं कर ना तर मी काय नाही करू तुमची वाट पाहून राहिली होती ना मला असं वाटलं तुम्ही आल्यावर करा ना बा म्हणजे स्वयंपाकही मीच करू का नाही तर म्हणून असं वाट पाहू राहिली होती मले वाटलं तू वाट पाहू राहिली खरोखर स्वयंपाक करायसाठी वाट पाहू राहिली आजकाल भाजी करत नाही तिने सकाळची भाजी खाऊ घालतो झाली का भाजी नाही वेळ आहे थोडासा करा ना पटकन भूक लागली ना द्यान का 12 वाजता आता आजच्या दिवस जेवशील नाही तर वजन काही कमी नाही होणार आहे तुझं झालं का ऊन राहिलं ना एवढी घाई आहे का तुले करा ना पटापट तुले तुले एवढी घाई राहते तर तू काम नाही करतो साहेबा जास्त बोलत राहिले का तुम्ही नाही थोडासा जोश आला होता हो मॅडम झालं साहेब जाय ना खाऊन घे वाढून कोण दे अहो का तुला वाढून नाही ना घेतायत काय अहो एवढी आलाल कशी काय बिचारे तू काय दोन पाहून राहिले द्या ना इकडं हे काय डब्बा एवढा मोठा आणला मिठाचा हा तुला लागते तेवढं खाय घे तुला मांजर बायका मी एवढा डब्बा आणून ठेवला खाय जेवढं पाहिजे तेवढं तो मोबाईल दे इकडे त्या मोबाईल पाहिजे पाहिजे मोबाईल घेशील खाऊन खाली बसून जाऊ नाही मी वाटत बसून जावीन घे पाणी घे भाजी कशा कशी गेली भाजीत मीठ नाही का काही नाही अहो थोडीशी लाज तर ठेव एवढे पोया खाल्ले ना त्या सारा पोट खा लागलो पोट भरल्यावर मग सांगू राहिली काय भाजी कच्चा कच झाली पाणी आहे ना घे पे हे घ्या टाकून ठेवा अरे आता तुले कामात सांगू तू खाऊ कस म्हणजे लाज वाटत कामात सांगत तुले अशीच कहाणी आहे मग आता तर मल लढून ते कहाणी ऐकून लढू नको तू इमोशनल नको हो काम किती वाजता आहे हे सांग फक्त
इकडे इकडे तो ये पाय गा आता मजा कोत्रा टाकला आता त्या काकू पुरते भांडव पाय ना आता सीनच भेटते पाहिले आता काय मजा येते मजा येते बाबू काय झालं काकू काम बोलून राहिले एवढ्या जोरानं तुला कचरा पेटी दिसत नाही काय सकाळी सात वाजता येते का कचरा पेटी टाकत जाय लोकांच्या दरासमोर कचरा टाकत नको जाऊ तुले सांगतो कान ऐकून खोलून ऐकून घे झालं तुमचं झालं ना जा आता किती व्यस्तमायबाई पोरगी आहे आजकालच्या पोरी बापा ऐकत आहे नी चालली मोठी मला ज्ञान द्याले मले नावाची राशी म्हणते अमाया माणूस कुठे गेला अमाया माणसाने कपडे धुतले का मजाक केली बाई बाकीचे कपडे ठेवले तसेच कुठे गेला तर माहित नाही येऊ दे थांब चल सांगतो अहो कुठं कुठं म्हणजे घरात काय घरात वरत नाही ते कपडे राहील धुवाचे कपडे धुवून टाका अहो एवढ्या उन्हीत धुक आहे काही उंचून नाही तिकडे जावं लागते आता मार्केटात धुवून टाका ते कपडे तू येतो बस काही समजतच नाही मला पाणी झालंय अहो पाणी कुठं आहे त्यातलं पाणी तर संपलं अहो सकाळी सस्त भरलं म्या बाजूच्या काकूला दिलं पाणी अहो का दुसऱ्यासाठी भरलं का पाणी अहो त्याच्या घरी कोणी हाय नाही पाणी भराले त्याच्या घरी होतही नाही म्हणून त्याला देऊन दिलं पाणी तो पाण्याचा काय आहे तिकडे दुसऱ्याला पाणी वाटशील का तू बोला काय पाहिजे जलेबी द्या जलेबी तर नाही मिळत हॉटेलमध्ये काय दादा भाजीपाल्याचं दुकान आहे ना भाजीपाला घ्यायला चालली असं ना मी बोला मग काय काय देऊ खाला ना असं करा दादा टमाटर देऊन द्या भेंडी देऊन द्या शेंगा देऊन द्या हा सगळं देऊन द्या देऊन द्या किती पाहिजे हे तर सांग 10 रुपयाचा सांबार देऊन द्या गोबी देऊन द्या हो एक पावनं वांगे एक हा अर्धा किलो टमाटे अर्धा पाव भेंडी घ्याते 350 झालं हा 350 आमच्या नागपुरात 100 रुपयाने झोरा भरून जाते हे तुम्ही याचे 350 म्हणून राहिले म्हणलं पाहिजे तुमचा भाजीपाला घेऊ नका मग नाही राहू द्या चालल्या भाजीपाला घ्यायला पैसे नाही सांगणार कोणाला म्हणून राहिले तुम्ही हे घ्या तुमचे पैसे काटा तुमचे 350 रुपये माझ्या भाजीपाला द्या मला ठीक आहे तुमचा भाजीपाला 350 झाले 150 वापस हा 150 नाही पाहिजे मला हे घ्या तुमचे पैसे मला 150 वापस करा मॅ 350 झाले हे का ना 150 दिले वापर नाही नाही मला 150 नाही पाहिजे मला 150च द्या मॅ वापस नाही नाही 150 द्या 150 अरे बरोबर आहे ना ते नाही नाही 150 पाहिजे ना हो 150 150 म्हणते हो का मला माहितच नव्हतं ताईकडे काय म्हणते झालं घेतलं चल 150 म्हणते मैत्रीण होय काय म्हणे काय नाही म्हणे एवढंच म्हणे का माझ्यासोबत जर लग्न केलं असतं तर मी तुला थैले पकडायला लावले नसते म्हणे कोण आता फसते माणूस तिनं जर खरं सांगितलं तर बस भांडणाचीच पाहिजे काय वा काय म्हणलं त्या मी काय म्हटलं ते आता लग्नाचं ते थैले सांगून राहिली होती तू मी काय म्हटलं त्याले काहीच तरी म्हटलं ते म्हणत होती तू माझ्यासोबत लग्न केलं असतं तर थैलाही नसता पकडू दिला अशी म्हणून राहिली होती ना मी आता काहीच नाही म्हटलं त्याले माझ्या नवऱ्याने तर दुसऱ्याच भलतच काय सांगितलं काढतो माझ्या नवऱ्याची तवारा चांगली घरी जाऊन तुम्ही थैला लग्न लग्न का नाही केलं मग तिच्या संग मला सांगून राहिली इथं केलं काय या तुम्ही आता घरात
खैरच नाही तुमची भाजी 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 अहो मारून काऊन राहिली काय म्हणत होते तुम्ही तिले काय म्हणत होते तुम्ही ते सांगून राहिले थळीला लग्न मग लग्नच करणे गेल तिथं पण ते मी गंमत केली तुले मी का तुम्हाला काम सांगतो का ते भांडे सकाळपासून पडले घासून टाका आता आणि हो आता जर अशी मजा केली तर मला पटणार नाही ते भांडे चकाचक घासून टाका नाही तर घरात नाही येऊ देणार काही केलं तरी मायावर येते का सर आता का भांडी कसू तुले कुठे जायचं आहे पैसे तर सगळे खर्चून टाकले ना पैसे पाहिजे ना झाले कुठं जायचं आहे तुले पैसे नाही ना जास्त खर्च केले पूर्ण तुले पिक्चर पाहिले कुठं नाही अरे मामाजी तुम्ही कवा आले मग अशी आपण आले तर काही सांगितलं नाही काही नाही डायरेक्ट तिथंच जाऊन बसले झालो जागा सापडली बसलो हो का त्या खाली बाबाजी तुम्ही कधी आले सांग तिथं बसून बसले इथं बसा पाणी नाही का पाणी याले विचारा ना तुम्ही काय पैसे काम होतं बाबा कोण त्या नवरा कमावत नाही काय त्या नवरा कमावतच नाही तर मग लग्न काय केलं कुठे गेला आवाज दे बरं इकडे बर काय झालो बाबा आवाज येऊन राहिले होते काय म्हणता मामाजी काय मागितले पैसे पैसे हा मी आता नाही मागितले कोण काय मागितले का 10,000 रुपये मागितले होते तुले काले पाहिजे पैसे तुले तेच तर बोलून राहिलो तुम्ही कामागे मिळाला नसता जात काय पैसे गिशे नाही कमावत काय मामाजी काय सांगू मी तर रोज कामाला जातो दुई पारखी जातो तीन पारखी जातो मग कसे पैसे मागते पोरगी आता हे इलेच माहीत काऊन मागते तर आणि हिच्या पाहिजे सारा पटायलोय मी मग लग्न काय केलं फसवलं तुम्ही आम्हाला तुम्हाला नाही फसवलं मी फसलो आहे मामाजी काय सांगू तुम्हाला लग्न केलं तेव्हापासून किती हाल केली तिने माय तिकडे चांगलं वपाचं मामाजी पाय लागते तुमची आता तुम्ही ढक्कलच नाही करत आता तुमची पोरगी गेली दंड दंड ठकतो पुऱ्या घरात व्यस्त पाहिजे नव्हतं मला मामाजी मी म्हटलं मी जर इले काही केलं तर तुम्ही मला बोला आता तुम्ही तुमचं पा मी चाललो काय पोट्टे एवढा त्रास देत का भाऊजीले जास्त येऊन राहिले का धुकं त्या जांभळात जास्त बोलून राहिले का उगा बस आता जर मा भाऊजी कडून कंप्लेंट आली तर त्या झिपोड्यात धरून ओढतो चला बाबा आता मा भाऊजीला त्रास नाही द्यायचा अरे चालले का मामाजी चाललं का रे अरे आला चाललाय
20 रुपये चॉकलेट गिकलेट गाजो ठीक है कशी 10-20 रुपये भेटते थे आई बहन बंद करून दिन काय काय सांगितलं फुल परवानगी आहे आता प्रत्येक काम तूच करत भांडे घासायचे तूच स्वयंपाक करायचा तूच कपडे धुवायचे तूच समजलं काय पण आता स्वयंपाकही तूच कर आता मी नाही करणार मी चांगला बसून राहतो जास्त गेल पाडलं तुले माहिती आहे भाऊ झोपूट आवडते नमस्कार मंडळी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कारण आपल्या सोबत आज नवीन कलाकारांनी काम केलेलं आहे या मॅडमनी नवीन काम केलेलं आहे जे नवीन कलाकार आहेत तर काय नाव तुमचं सांगा त्यांना कारण आमचा पहिलाच व्हिडिओ आहे यांच्यासोबत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि हा गडी रौनक नाही रौनक नाही तिचा भाऊच आहे आणि याचा डायलॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा अजून मिळेल का सबस्क्राईब करा.